सध्या सोशल मीडियात ट्रेंडिंग होत असलेला डायलॉग म्हणजे काय झाडी काय डोंगर, काहीशा अशाच डायलॉगची आठवण तुम्हाला या बुलढाण्यातील धरणावर गेल्यावर होईल. आणि तुम्ही आपसुकच म्हणाल, काय धरण, काय पाणी आणि काय निसर्ग. मग हे आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोंगर दऱ्याच्या खाली झाकर्षा गावाजवळ असलेलं उतावळी नदीवरील उतावळी धरण. या धरणाला क्वीन नेकलेस असंही म्हटलं जातं. याच्या सांडव्याच्या रचनेवरून अगदी अर्धगोलाकार असलेला हा सांडवा, त्यावरून वाहणारं स्वच्छ पाणी. यामुळे एखाद्या महिलेच्या गळ्यातील मोत्याची माळ वाटावी तसं दिसणारा या सांडव्याच्या आकारावरून या धरणाला हे नाव सुद्धा शोभून दिसतंय. आता यावर्षी हे धरण जुलै महिन्यात पूर्ण भरलंय. या धरणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सामान्यतः धरणाचे सांडवे हे मातीत खोल खोदून पक्का पाया तयार करून बांधले जातात, पण आता या धरणाचा सांडवा हा बेसॉल्ट खडकावर बांधण्यात आलाय. विशाल अशा डोंगर दऱ्यात हे धरण बांधायला सुरुवात झाली, ती 1997 साली. तर या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं 2004 साली. कालच हे धरण 100% भरल्यानं आता सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं आता या धरणाचं पर्यटन महत्व वाढलंय. त्यामुळे दूरदूरून पर्यटक या क्वीन नेकलेसला बघायला येत आहेत आणि इथला आनंद घेत आहेत. या धरणावरती वर्तुळाकार गोल बांगडी असलेलं हे धरण निसर्ग आता धरण आणि पाणी म्हटलं तर धोका हा आलाच, म्हणून या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणं ही अतिशय महत्वाचं आहे. पर्यटनाला जाताना योग्य ती खबरदारी घेऊन धरणाच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन इथले स्थानिक नागरिक करताना दिसून येत आहेत. इतर लोक काही नशा करून येतात, त्यामध्ये इथं आम्ही आमच्या हाताने नजरेने पाहिलेले अपघात, एक दोन मृत्यूसुद्धा झाला. त्या कारणानं माझी विनंती आहे आपल्याला सर्वांना की कमीत कमी या डॅमवर येण्यासाठी नशा वगैरे काही करून येऊ नयेत, एवढी इच्छा आहे सर माझी. बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक ऐतिहासिक नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. आता उतावळी धरण अर्थात क्वीन नेकलेस हे सुद्धा नवीन पर्यटन स्थळ नावारूपास येत आहे, त्यामुळे स्थानिकांना रोजगार तर मिळतोच यात शंका नाही. संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.